गांधी जयंती. ओके, गांधीजी कोण होते? बापूजी. गांधीजींना काय म्हणायचे? अजून काय म्हणायचे गांधीजींना? फादर ऑफ नेशन. काय म्हणायचे? आपल्या पूर्ण इंडियाचे कोण होते? बापू होते. म्हणून त्यांना आपण म्हणायचो फादर ऑफ नेशन. ओके, आणि गांधीजी होते ना, गांधीजी ते खूप खूप चांगले होते. त्यांना ना नेहमी स्वच्छता आवडायची. काय आवडायची? स्वच्छता म्हणजे क्लेनलीनेस आवडायचं. ओके, त्यांना काय आवडायचं? क्लेनलीनेस. काय आवडायचं? आता मला फक्त तुम्हाला आणि सगळ्यांनी सांगायचं, आता आपला हा परिसर स्वच्छ आहे का? क्लीन आहे का इथे? क्लीन यार. मग कसं आहे? काय काय पडले बा इकडे? सगळे पेपर पडले, चॉकलेटचे रॅपर्स पडले, है ना? जेवण खाल्लं ते सगळं पडलंय. तर आपण काय करणार आहोत माहिती? आज आपण करायची क्लेनलीनेस ऍक्टिव्हिटी. काय करायचं? ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड एज क्लेनलीनेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय? स्वच्छता अभियान. काय करायचं? आपण काय करणार आहोत? क्लेनलीनेस ऍक्टिव्हिटी म्हणजे स्वच्छता अभियान. आता काय करायचं? हळूहळू प्रेमाने सगळ्यांनी उचलाय उठायचं आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांनी उठायचं, पण उठल्यावर मस्ती करायची नाही. हे सगळं सगळ्यांनी क्लीन करायचं. स्वच्छतेमध्ये काय असतं माहिती का? फक्त असं नाही की आपल्या बाजूची स्वच्छता पाहिजे, आपलं सगळं सराउंडिंग क्लीन पाहिजे. काय पाहिजे? आपण त्या दिवशी बघितलं ना, गुड हॅबिट मध्ये काय येतं? आपलं सराउंडिंग, आपलं क्लासरूम, सिटर, आपलं रूम, हे सगळं कसं पाहिजे? क्लीन पाहिजे. ओके, काय करायचं? तुम्ही सगळ्यांनी उठायचं आणि आपला सगळा परिसर आहे ना, मग तिकडे इकडे इकडे प्रेमाने उठचा. एक इतर ठिकाणी आणून प्रेमाने टाकायचं. आरडा ओरडा करायचा का? शांतते आणून टाकायचं. अच्छा, ओके, हा पूर्ण परिसर क्लीन झाला की त्याच्यानंतर तुम्ही परत येऊन आपल्या आपल्या जागेवर बस.